राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर प्रथमच जळगाव शहर भाजप बैठकीचं आयोजन भाजपच्या वसंत स्मृती कार्यालयात करण्यात आलं होतं। यावेळी जळगाव जिल्हाध्यक्ष आमदार राजूमामा भोळेंनी संघटनात्मक परिस्थितीचा आढावा घेत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत। जळगाव शहरामध्ये नागरिकांच्या समस्या तसंच तक्रारींकडे लक्ष देऊन पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आपल्या प्रभागातील अडचणींकडे लक्ष देऊन पाठपुरावा करावा अशा सूचनाही दिल्या आहेत। याबाबत आमदार राजूमामा भोळे यांनी राजमुद्राशी बोलताना अधिक माहिती दिली आहे। हे जे काही बूथ रचने आता नाही, पण आमचा मधला जो काळ होता बैठकीचा बराच गॅप गेला। सर्व परिषदेच्या निवडणूक होत्या, खासदाराच्या निवडणूक होत्या, या राष्ट्रपतीची निवडणूक होती, त्याच्यामुळे आज आम्ही बैठक घेतलेली बऱ्याच दोन तीन विषयावरती बैठका घेतलेल्या आहेत। 15 ऑगस्टला प्रत्येकाच्या नागरिकांचे मला वाटतं आपला तिरंगा फडकावा हा सुद्धा एक नियोजन आज केलेलं आहे की जळगाव शहरामध्ये कमीत कमी महापालिकेच्या वतीनं व आम्ही सर्व कार्यकर्ते मिळून 35,000 तिरंगे नागरिकांच्या अजून जास्तीत जास्त लावावे। नागरिकांना आम्ही आवाहन करणार किंवा प्रत्येक नागरिकांनी तिरंगा आपल्या घरावरती लावा हा एक आज संदेश देण्याचा आम्ही प्रयत्न केला। आम्ही सर्व नगरसेवक सर्व कार्यकर्ते जळगाव शहरात जे काही दुर्दशा खड्ड्यांची झाली ही सुद्धा आयुक्तांशी बोलून कशा पद्धतीने आपल्याला खड्डे पुसता येतील तात्काळ तो सुद्धा याच्यामध्ये आढावा घेण्यात आला आणि संघटनेच्या बूथ रचनेमध्ये जे काही कुठे अपूर्ण असेल त्या लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न हा सुद्धा एक